मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करतानाच तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन मी या ठिकाणी सांगतो की हा व्हिडिओ एंड केल्यानंतर तुम्ही प्लेस्टोरवरून ऑफिशियली बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया हा गेम जो आहे तो डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये खेळू शकाल तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही पण त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा प्रत्येक स्टेप मी तुम्हाला जी सांगणार आहे ती जशीच्या तशी फॉलो करायची आहे मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आहे नंदू पाटील जर आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा ऑल नोटिफिकेशनला देखील ऑन करून ठेवा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल तो लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन घेईल मित्रांनो आता मी तुम्हाला डायरेक्टली स्क्रीनवरती या ठाई साईटला घेऊन जातो आणि इथे तुम्हाला दाखवतो की जेव्हा तुम्ही याच्यामध्ये प्ले स्टोअरवरमध्ये बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया सर्च कराल तर इथे तुम्ही प्री रजिस्टर्ड करून ठेवलेलं असेल तर तुम्हाला प्री रजिस्टर्डचा ऑप्शन दिसेल इथे डाउनलोडचा ऑप्शन तुम्हाला अजिबात दिसणार नाही पण जेव्हा मी तुम्हाला मित्रांनो एक लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या तेथे जर का तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केलं तर लिंकवरती क्लिक केल्यानंतर देखील मित्रांनो इरर येतात हे बघा आत्ता तुम्हाला इथे इरर दिसतो तर याला रिफ्रेश करायचं आहे जर तुम्हाला इरर आला नाही तर ठीक आत्ता बघा इथे लिंक ओपन झालेली आहे अनेक वेळा तुम्हाला इरर देखील येऊ शकतो मी तेच सांगतो आहे मित्रांनो प्रत्येक स्टेप जशीच्या तशी फॉलो करायची आहे तर इथे आत्ता झालं आहे तर बिकम टेस्टरचं ऑप्शन आहे खाली त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर वेलकम टू द टेस्टिंग प्रोग्राम येथे दिलेला आहे सगळ्या काही गोष्टी आणि आत्ता तुम्हाला परत प्ले प्लेस्टोअरवरती जायचं आहे प्ले प्लेस्टोरवरती तुम्ही आत्ता गेलात तर तुम्हाला परत जे आहे मित्रांनो इथे फ्री रजिस्टर्डचंच ऑप्शन दिसेल एक दोन वेळेस तुम्ही बॅग जेव्हा याल त्याच्यानंतर ज्या तुम्हाला कंटिन्युअसली दोन तीन वेळेस बॅक यायचं आहे परत तुम्हाला तिथे क्लिक करायचं तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं की दोन चार वेळेस तुम्हा तुम्हाला जे आहेत ते रिफ्रेश करावं लागेल प्लेस्टोरला देखील तुम्हाला कदाचित रिफ्रेश करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही इथून डाउनलोड इट ऑन गुगल प्ले स्टोअरचं ऑप्शन आपल्याला बघायला मिळतं तर इथून क्लिक केल्याच्यानंतर कदाचित त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला दहा ते पंधरा मिनटाचा देखील टाईम लागू शकतो तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन परत परत सर्च करावं लागेल एक दोन दोन तीन तीन मिनटानंतर आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे इन्स्टॉलचं ऑप्शन येईल अगोदर तुम्हाला जे आहेत प्री रजिस्टर्डचं ऑप्शन येत होतं तर इथे आता इन्स्टॉलचा ऑप्शन येईल आणि आता इथून जो आहे तुमचा गेम डायरेक्टली डाउनलोड व्हायला सुरुवात होईल अगोदर तुमचा गेम डाउनलोड होईल मित्रांनो सातशे एकवीस एम बीचा आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला गेम ओपन केल्याच्यानंतर परत एक अपडेट येईल मी तुम्हाला क्विकली दाखवतो की आत्ता माझ्या मोबाईलमध्ये जो आहे गेम कशा पद्धतीनं ॲक्च्युअलमध्ये गेम सुरू आहे किंवा नाही हे प्ले करून मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो या मोबाईलमध्ये तुम्ही बघू शकता आत्ता की गेम जो आहे तो इन्स्टॉल झालेला आहे आणि गेम प्ले होतोय तर ऑफिशियली अशा पद्धतीनं तुम्ही जे आहेत मित्रांनो हा गेम डाउनलोड करून खेळू शकता तुमच्या मोबाईलमध्ये आत्ता डायरेक्टली पबजी मोबाईल ज्या कॉर्पोरेशन आहे त्यांनीच सांगितलं की सगळ्यांसाठी बीटा टेस्टर जे आहे ते आता ओपन झालेलं आहे त्यामुळे प्रत्येकजण हा जो गेम आहे आता खेळू शकतं सिम्पल प्रोसेस आहे फक्त तुम्हाला मी ज्या स्टेप्स सांगितल्या आहेत त्या सगळ्या फॉलो करायच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे लिंक ओपन करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला बिकम टेस्टरवरती क्लिक करायचं आहे टेस्टर व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर प्ले प्लेस्टोअरमध्ये एक दहा पंधरा मिनिटाच्या आत तुम्हाला ज्यात इन्स्टॉलचं ऑप्शन घेऊन जाईल जर मित्रांनो व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका आणि असेच इतर व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद